नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत मावळ तालुक्यातील चिखलशी या गावामध्ये। या गावाच्या डोंगरावरती आपल्याला पाहायला भेटते जानुबाईचं एकदम मस्त आणि निसर्गरम्य असं मंदिर। चला तर मित्रांनो, आपण आज या जानुबाईचा हा ट्रेक करणार आहोत आणि हे जानुबाईचं मंदिर आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, जाण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कामशेट व चिखलशी गावामध्ये यायला लागतं आणि चिखलशी गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला चालूमध्येच पहिल्यांदा तुम्हाला असा एक चौक दिसन आणि या चौकापासूनच वरती पायी ह्या डोंगरावरती जाण्यासाठी रोड आहे आणि दुसरा रोड याच रोडने सरळ पुढे जाऊन एक स्मशानभूमी आहे। स्मशानभूमीपासून तुम्ही टू व्हीलर घेऊन वरती जाऊ शकता, परंतु पावसामध्ये नाही तर उन्हाळ्यामध्ये। त्या ठिकाणावरनं सुद्धा तुम्ही मस्त एकदम सोपा ट्रेक करू शकता। त्या ट्रेकला जायचं असेल तर तुम्ही त्या स्मशानभूमीपासून जायला लागतं आणि इकडनं जायचं असेल तर तुम्हाला पायी जंगल थोडासा म्हणजे जंगलचा भाग आहे त्या जंगल भागामधनं तो एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही या डोंगरामध्ये जाऊ शकता। चला तर मित्रांनो, आज आपण ट्रेक करूया या जानुबाईचा। मित्रांनो, आता आपण थोडंसं डोंगरवरती चढून आलो आहोत आणि या रोडने जाण्याचं कारण असं की थोडासा जंगलचा भाग आहे आणि तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, म्हणून आपण इकडं चाललो आहे। येताना आपण त्या रोडने येणार आहे, तर तुम्ही दोन्ही कुठल्याही रोडने जाऊ शकता। जर तुम्हाला जास्त रोड माहिती नसेल तर माझं सजेशन असं की तुम्ही त्या रोडने जा, ज्या स्मशानभूमीपासून रोडवरती जातो तिथून तुम्ही जाऊ शकता। इकडनं जायला थोडं सोपंच आहे, परंतु तुम्हाला रोड आता मी संपूर्ण व्हिडिओमध्ये पहिला बघा, तुम्हाला जर सोपा वाटत असेल तुम्ही नक्की इकडनं जा। आजची गाईड आहे आमची, ती इकडे एक रोड आहे, इकडे एक रोड आहे। कुठं जायचं? सरळ जायचं इकडनं। मित्रांनो, आपण इकडनं वरती आलो ना, हा एक रोड सरळ जातो, हे झाड लक्षात ठेवा। पण आपल्याला या झाडापासून वरती जायचं आहे, म्हणजे डाव्या हाताचा रोड निवडायचा आहे। थोडंसं जंगल आहे एकदम, पण अनुभव छान आहे। टॅटो वाटतो का पण त्याला खरंच कधी आठवत जास्त पण तुम्ही याच बाजूने येत असेल। चल सर, ते अशी आवाज आहे तुम्हाला वडून। बघा बघा मित्रांनो, ट्रेकर बघा, हात टेकून चाललाय, खूप घासाडं झालंय त्यामुळे चढता येत नाही, त्यामुळं थोडासा असा भाग निवडा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित जात आहे। फुल ॲडव्हेंचर काय तुझी। मित्रांनो, रस्ता एकदम सरळ आहे, फक्त झाडांमधून आणि थोड्याशा अशी थोडी थोडी चढाई आहे, इथे पाय स्लिप जास्त होतात बघू शकते। पावसाचं दिवस आहे पण उन्हाळ्यामध्ये आल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही, उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी तुम्ही या ठिकाणी चढू शकता। आता पावसाचं प्रमाण जास्त असतं या डोंगररांगामध्ये, कारण मावळचा भाग आहे त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होणार। तर आपण अशा पॉईंट आलो आहोत मित्रांनो, या ठिकाणी थांबून तुम्ही खालचा सगळा परिसर बघू शकताय। कुसगाऊ जे गाव आहे तिथं त्या डोंगरावरनं पडणारे धबधबेसुद्धा तुम्ही इथनं पाहू शकताय आणि मस्त व्ह्यू आहे या ठिकाणी आल्यानंतर। आणि आपण थोडंसं अजून वर जाऊन बघूया, या ठिकाणावरनं सुद्धा बघू शकताय। मित्रांनो, हा जबरदस्त नजारा तुम्ही पाहू शकताय। जाणूबाईला जायचं असं आपल्याला तर ह्या जंगलनी हे जंगल वाट्याने जर आपण वरती आलो तर तुम्हाला हा नजारा पाहायला भेटन। आता पाऊस चालू आहे आणि आपण पण चाललो आहे दोन्ही
दोन्ही गोष्टी एका वेळेस घडतात. जंगल खूप हेवी आहे तसं, कारण की जास्त झाडे तुम्हाला दिसते या वाट्याने. मस्त म्हणजे जो अनुभव येतो खूप छान आहे या ठिकाणचा. पण पाऊस असल्यामुळे थोडंसं चिकचिक झाली आणि स्लिपी झाला आहे भाग. पण एक ॲडव्हेंचर जर तुम्हाला आपलातून पाहिजे असेल तर नक्की तिकडनं या तुम्ही, नसेल तर तुम्ही सपाट रोडने जाऊ शकते. आणि आता आपण अशा प्रकारे आलेलो आहोत एकदम माळ रानामध्ये. संपूर्ण झाडांचा भाग संपला आहे आणि आता मोकळे अशा आकाशाखाली जबरदस्त बघू शकताय नाद. ही वाट निवडल्यानंतर ज्यावेळेस आपण या गर्द झाडीतनं वाट काढत या सपाट अशा भूभागावरती येऊन पोहोचतो, खरं तर हा विस्तृत असा हा भाग पाहताच मनाला आनंद वाटतो. कारण की या ठिकाणी उंच डोंगरावरती वाहणारा जोराचा वारा ज्यावेळेस अंगाला स्पर्श करून जातो, तसेच कोसळणाऱ्या पावसाच्या सरी जेव्हा अंगावरती पडतात त्यावेळचा तो क्षण न सांगण्याजोगा आणि आयुष्यात लक्षात राहणारा. या पठारावरती आल्यानंतर आपल्याला समोरच दिसतो तो पवनेचा प्रवाह, पवना डॅमचा तो विस्तीर्ण असा जलाशय. हा नजारा पाहत असताना असं वाटतं खरं तर हा आपला स्वर्गाचा अनुभवच आहे. या ठिकाणी तासन तास बसावं असंच वाटतं. हा अनुभव घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा निघालो ते मंदिराच्या दिशेने. मित्रांनो, आता आपण हा इकडला सपाटचा भाग बघू शकतो. हा सपाट भाग आहे. हा सपाट भाग आपण पुढं करून आलो की थोडंसं मंदिर आपल्याला पुढच्या बाजूला दिसतंय, परंतु त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा हा डोंगर थोडासा खाली उतरून पुन्हा वरती चढून आपल्याला ते मंदिर पाहायला भेटतं. मित्रांनो, आपण या साईडने आलो याचं कारण असं की या साईडला मस्तपैकी झाडी आहे आणि मस्तपैकी जंगल ॲडव्हेंचर म्हणतो ना आपण, जंगलचा जो जी मजा आहे ना ती करण्यासाठी आपण खरं तर या साईडने आलो होतो. परंतु तुम्हाला इकडनं नसणं आहे इथं जंगलातनं, तर तुम्हाला सरळ रोड आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं स्मशानभूमी आहे तिथनं हा रोड सरळ मंदिरापाशी येतो. कुठलीही झाडे नाही, काही नाही आणि मस्तपैकी मोठा रोड आहे. त्यामुळे जर तुम्हाला तिकडनं यायचं असेल तर तिकडनं येऊ शकता. आणि जर तुम्हाला मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत यायचा असेल, ॲडव्हेंचर करत यायचं असेल, तर नक्कीच तुम्ही हा मार्ग निवडू शकता. परंतु खूप निसरडा भाग आहे, त्यामुळं थोडंसं पावसामध्ये थोडंसं पाय बी घसरायचं चान्स जास्त आहे. आणि थोडंसं आता ऊन आले, भिजलो आहे मी. हे गुरं बघू शकतात, मोकार सोडलेली गुरं आहे जंगलामध्ये गावाल्यांनी. तर ही गुरं आम्हाला बघून इतकी जोरात पळाली की एकदम जोरात, म्हणजे एकदम जोरात दोन साईडला पळाल्यात. इकडे मागं पण बघू शकताय आणि या बाजूला चाललो आहे. आता थोडासा हा भाग जो उतरला ना खाली, आपण आपल्या समोरच लगेच मंदिर दिसत. मित्रांनो, हवा इतकी फास्ट आहे ना या ठिकाणी की ड्रोनवरती उडवला ना तो ड्रोन आहे ना आपला जागेवरती थांबत नाही. आणि मेन म्हणजे बॅटरी इतकी वाया जाते त्याची की त्याला जर पुढं पाठवला जर ते मागं रिटर्न यायला तो खूप वेळ घेतो. म्हणजे हवेचा दाब जास्त आहे त्याच्यामुळे ड्रोन आहे ना आपला मागं यायला अवघड आहे. त्यामुळे आपण काय करतो आहे, मंदिराच्या जवळ जाऊन तो ड्रोन उडवणार आहे. आणि पाऊससुद्धा मध्येमध्ये येतो आहे, त्याच्यामुळं जास्त रिस्क घेण्यापेक्षा आपण जागा मंदिराच्या तिथलं जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मी आपल्या मावळामध्ये खूप सुंदर अशा जागा आहे की ज्या जागा आपण खरं तर नीट तर पाहिल्या ना तर सगळ्यात भारी जागा आहे. तुम्हाला इथं मंदिर दिसतं आहे का मित्रांनो? इथं वरती बघा, या झाडांच्या वरती इथं मंदिर दिसतं आहे बघा. थोडंसं तिथं जायचं आता मित्रांनो. इथं छोटंसं तळं पाहू शकताय. हे तळं या ठिकाणी जी गुरं असतात गाववाल्यांची त्यांच्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी त्याचा वापर होतो. ते बांधलेले दिसत आहे ना? हा बांधलेले होते. ते दगडे लावले नाही, बांधले म्हणजे जाणून बुजून बांधलेलं आहे, नॅचरल नाही आहे. आता पाणी साचलं आहे. पण वर्षभर असतं का पाणी इथं? नसतं ना. तिकडं तिकडं आहे एक अजून एक तिकडनं जा कुठून तरी जाऊ का तयार पडला का अरे काय दक्षिण अरे काय कुठली स्टाईल कडाईन चाला की जरा हे बघ वाटते. तर मित्रांनो, आपण चालत आता मेन रोडला आलोय. म्हणजे जो रोड आपण मग अशी म्हणलो तुम्ही खालनं येतो तो हा रोड आहे. हा रोड बघू शकताय. हा रोड जो आहे हा खालनं येतोय आणि हा सरळ रोड आहे ना, हा मंदिरापर्यंत जातोय. जर तुम्ही आता म्हणजे असे सांगतो की उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी ना मोठ्या गाड्या पण येतात, म्हणजे ज्यांचं
त्यांचं ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे, त्या गाड्या इथं येऊ शकतात. म्हणजे स्कॉर्पिओ अशा गाड्या इकडे येतात वरती. आणि बघू शकताय, आता आपण मेन रोडला आलो आहे आणि आपण ह्या जंगलातून आलो इकडल्या. परंतु तुम्हाला जर जंगलातून असं नाही तर तुम्ही या रोडने सरळवरती येऊ शकताय. आणि छान रोड आहे, म्हणजे पाऊल वाट म्हणण्यापेक्षा रोडच आहे चांगला. तुम्ही या रोडने मस्तपैकी मंदिरापर्यंत पोहोचू शकता जर तुम्हाला जंगलातून नसं न्यायचं तर. तर आता आपण मंदिराच्या थोडं जवळ आलेलोच आहे. 10% राहिलं आहे आपलं मंदिर. आणि रोड बघू शकताय, आरपास आहे म्हणजे टेन्शन नाही. आपण जाताना याच रोडने खाली जाणार आहे, त्यामुळे थोडासा टाईमलेसमध्ये तुम्हाला हा रोड दाखवतो नक्की कसा येतो. फायनली आपण पोहोचलो या जानुबाई मंदिराला. तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकताय, हे आहे जानुबाईचं मंदिर. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत या मंदिराचं. जानुबाईचं दर्शन घेतलंय आणि दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला याच्या आजूबाजूचा परिसर दाखवतोय. मित्रांनो, हा परिसर बघू शकता मित्रांनो, खूप मस्त आणि छान असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. व्यवस्थित या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बसू शकता, मस्त मोठमोठे शेड आहे. तुम्ही याच्या आजूबाजूला असलेला परिसर तर पाहिला ना, खरं मनाला आनंद देणार आहे. मित्रांनो, तर बघू शकता ही दीपमाळ, बघू शकता हे दीपमाळचा एक खूप जुनी अशी दीपमाळ आहे. कारण की त्याच्या संपूर्ण ते दगडी घडवण्याची जी पद्धत आहे ती पाहिली तर खरंच खूप जुनी आणि ऐतिहासिक ही दीपमाळा असणार आहे. तर मित्रांनो, याच्या आजूबाजूला पाहिलं तर तुम्ही इथे एक मंदिर दिसतंय आपल्याला, या आपण पाहूया ते मंदिर कुठलं आहे. मित्रांनो, आत्ता आपल्याला हे जे मंदिर दिसतंय किंवा ही जी आत्ता मूर्ती दिसते ही आहे हनुमानाची मूर्ती. आणि इथं तुम्ही हनुमानाचं सुद्धा दर्शन या ठिकाणी घेऊ शकताय. तसेच या ठिकाणी काही दीपमाळा दिसतात, या खूप जुन्या आहे. कारण की यांची जर आता पहिलं तर जीत झालेली दिसते सगळी, परंतु याच्यावरती एकावर एक ठेवून त्या आहे त्या परिस्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही इकडं पण आले तुम्ही या बाजूला तर मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा काही देवदेवतांच्या मूर्त्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. खाली काही छोटे छोटे नंदी दिसतात ते, परंतु नक्की हे मंदिर कशाचं आहे हे मला सांगता येणार नाही आहे. परंतु इथं पण तुम्ही अशा पद्धतीचे मंदिर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. आणि मित्रांनो, असं म्हटलं जातं की हे जे जानुबाई आहे, ही जानुबाईचं जे मंदिर आहे हे खाली असलेल्या म्हणजे ह्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जे गाव आहे, म्हणजे जे 7 गावं आहे त्या 7 गावं मिळून हे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही जर ह्या मंदिराचं संपूर्ण बांधकाम पाहिलं तर आत्ताचं बांधकाम आहे. म्हणजेच जेव्हा हा रोड इथं तयार झाला, ज्यावेळेस इथं वाहतूक व्हायला लागली, त्याच्यानंतरचं खरं तर हे मंदिर या ठिकाणी त्याचे जीर्ण उद्धार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. तर मित्रांनो, खूप सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो, एक दिवसाचं तुम्हाला जर ट्रेक करायचं असेल किंवा एक दिवसाचं
कुठेतरी जाऊन, म्हणजे कुठेतरी जाऊन मस्तपैकी निसर्गात रमायचं असेल तर खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे जानुबाईचं हे, की या ठिकाणी खूप लोक कमी येतात. परंतु ज्या वेळेस या ठिकाणी नवरात्र उत्सव असतो, नवरात्र उत्सवामध्ये मात्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठेवले जातात. या ठिकाणी काही कीर्तनं असतात, काही ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम असतो आणि इथं मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्ही जर नवरात्रीमध्ये आले तर या ठिकाणचा जो माहोल आहे हा खरं तर वेगळाच असणार आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला कधी यायचं असेल तर मान्सूनचा हा सीझन पहा, कारण की या ठिकाणी मस्त पावसाचं रिमझिम आणि सर्वत्र हिरवीगार झालेला असा हा डोंगर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. खूप सुंदर, आणि मी अजून तुम्हाला तेच सांगतो की खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर मनाला शांत वाटणं असं मंदिर आहे. आणि फॅमिलीसोबत यायचं असेल तर खरंच उत्कृष्ट असं हे लोकेशन आहे. नक्की या, खूप लोक कमी येतात. परंतु या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जो खालचा परिसर दिसतो हा संपूर्ण परिसर हा पाहण्यासारखा आहे. तुम्हाला लांब दूरवर दिसणारा तो पावनानगरचा डॅम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि खाली असलेले संपूर्ण शहरीकरणसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तसेच जर खाली बौरचा भाग पाहू शकता, बौरचं तळंही पाहू शकताय. आणि तुम्हाला इथं दिसणारा लांबलचक असा आपला पुणे मुंबई महामार्गसुद्धा या ठिकाणी पाहू शकताय. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि खरंच तुम्हाला हे लोकेशनसुद्धा आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर नक्कीच आपल्या फेसबुकच्या अकाउंटलासुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी किंवा अशाच व्हिडिओचे नवनवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटलासुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओवरती, नवीन लोकेशनवरती आणि अशा भन्नाट व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.